भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. इच्छुक असणाऱ्यांना भाजपात घ्या असं मी म्हणालो. अनेक छोट्या पक्षांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, कार्यकर्त्यांचा पक्षा देण्यासाठी मला फोन येतोय असंही बावनकुळेंनी म्हटलंय. तर विरोधकांकडून प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे असाही आरोप या दरम्यान बावनकुळेंनी केलाय. आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा असे थेट आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरती आता स्पष्टीकरण दिलं. खोटी बातमी छापली आहे, लहान पक्षाला संपवा अशी बातमी आहे, खोटी बातमी छापली आहे. मी त्या पत्रकारांना व्यक्तिगत नोटीस देणार आहे. मी असं म्हटलं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्रभर पक्ष प्रवेश होताच आहे. माननीय अशोक चव्हाणजींचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्ष प्रवेश आहे. मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.